एक निरोप द्याल का देशमुख साहेबांना, त्यांना एवढंच सांगा, जयदेव गोगटे हा युनियन लीडरच्या मुलीशी लग्न करतोय. काय? हो, म्हणजे आता काय, मी तुमचा जावई या नात्यानं तुम्हाला हा निरोप देणं माझं कर्तव्य आहे ना. बाकी त्यांना माझा वाकून नमस्कार सांगा. पण हे लग्न होणार नाहीये. कारण सांगतो तुम्हाला, कारण तुम्ही माझ्या तोलामोलाचे नाही आहे, तेव्हा माझ्याशी नातं जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. भाऊसाहेब, जरा शब्द मोजून वापरा. माझी योग्यता काढून तुमची योग्यता खालच्या पातळीवर आणू नका. अरे भाऊसाहेब, ज्यांना मी देव मानतो ते एक शुल्लकाचा तुकडा होता, याचा मनस्ताप होईल मला आयुष्यभर. आणि आय एम रिअली सॉरी. मी मनापासून तुझी माफी मागतो. माझी माफी मागून माझ्या वडिलांचा अपमान भरून निघणार नाही आहे जयदेवजी. याचवरून मागे दोनदा तुमच्या वडिलांशी माझा वाद झाला होता. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्या वडिलांचा आपल्या लग्नाला विरोध असणार याचीही कल्पना आहे. नाही नाही बापूसाहेब, आमचा कोणावरही राग नाही आहे. हो, आणि तुम्ही क्षमा मागावी तर असं अजिबात नाही. हो, माझं घर तुमचंच घर आहे, तुम्ही केव्हाही या. आणि आम्हाला त्याची काही घाई नाही आहे. तुमचा निर्णय तुम्ही सावकाश कळवा. आमचा होकार आम्ही कळवलंच आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भाऊसाहेबांना दुखू नका. मनाचा राजा माणूस आहे तो. बरं, ठेव. नशीब तुला कुठे फरफडत नेणार आहे कोणास ठाऊ. घरात कधी चांगली बातमी येते तोच. मला सांगा, भाऊसाहेब एवढ्या ॲड म्हणतायत? एक नंबरचा एकेखोर माणूस आहे तो. त्यांच्या शब्दकोशात तडजोड नाहीच. तडजोड? अहो, आपल्या जाईच्या शब्दकोशात कुठे तडजोड हा शब्द आहे. 100 वेळा मी तिला सांगितलं की तू जा, त्यांची माफी माग, लहान तोंडी मोठा घास घेतलाय म्हणून सांग. वडील तारा माणूस आहेत ना ते. पण नाही, नाही म्हणजे नाही. का? मी ना त्यांची माफी मागितली होती. तुम्ही सर ज्या चुका केलं ना, तुम्हाला खरं सांगतो, झुंज द्यायला खूप मजा आली. खूप मजा आली. रघुवीर, म्हणून तुमचा निरोप घ्यायला, तुमचा आशीर्वाद घ्यायला. माझ्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि आशीर्वाद आहे. बरं का, या. हा, या. मग भाऊसाहेब जर एवढे चांगले आहेत तर जाईनं त्यांची क्षमा मागितली तर हे लग्न सुरळीत नाही का होणार? आई, बाबा, जयदेव गोगटे आले. अरे नमस्कार, नमस्कार. बसा ना, बसा. तुम्ही
तुम्ही आज आमच्याकडे पहिल्यांदाच येत आहे. रादर आज आम्ही पहिल्यांदाच पाहतोय तुम्हाला. साई चॉईस खूप छान आहे. किती हळू बोली ऐकायला मला. मला मोकळेपणाने बोलणारी माणसं आवडतात. मिस्टर रघुवीर महाडिक, तुमचं नाव ऐकलं की मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या मनात सुद्धा धडकी भरते. हा प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन झाला. चांगल्या माणसाला सगळं चांगलं दिसतं. मी खरं तर आज घरी आलोय ते काल जे काही आमच्या घरी घडलं त्या निमित्ताने. तुमचा जो अपमान झाला त्याबद्दल क्षमा मागण्यासाठी आलोय. म्हणजे खरं तर आमच्या घरातली अशी शिकवण आहे की घरी आलेल्या पाहुण्याचा कधीही अपमान करायचा नाही. पण तरी जे झालं ते खूपच दुर्दैवी होत. आपली पत्नी आणि मुलगी घरी येते म्हणजे आपल्या पत्नीने त्या दिवशी माझ्या मुलासाठी प्रपोज केलं त्या संदर्भात आपण येणार होतात भाऊसाहेब. नाही, आपली मुलगी आमच्या घरामध्ये येते, माझ्या बायकोला ती आवडते, तोपर्यंत सगळं ठीक आहे हो. पण हे लग्न होणार नाहीये. कारण सांगतो तुम्हाला. कारण तुम्ही माझ्या तोला मौलाचे नाहीये, तेव्हा माझ्याशी नातं जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. भाऊसाहेब जरा शब्द मोजून वापरा. माझी योग्यता काढून तुमची योग्यता खालच्या पातळीवर आणू नका. अरे भाऊसाहेब, जरा मी देव मानतो ते शुल्लकाचा तुकडा होता, याचा मनस्ता फुल मला आयुष्यभर. ही असली भाषण ना तुम्ही तुमच्या कामगारांसमोर जाऊन ठोका, समजलं? एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लग्न होणार नाही. तेव्हा पुन्हा पुन्हा तुमच्या मुलीला आणि पत्नीला उत्तेजन देऊ नका तुम्ही यासाठी. मी त्याने केलेला अपमान मनावर घेतलेला नाहीये बाबा. खरंच मला पाहिल्यावर भाऊसाहेबांमधला मालक जागा होतो. नाही, त्याला दुसरीही कारणं आहेत. काय झालं, मध्यंतरी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक त्यांच्या तोलामोलाचं, त्यांच्या तोडीचं असं एक स्थळ पाहिलं होतं. पण त्या मुलीने पळून जाऊन दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केलं, त्यामुळे माझ्या वडिलांना फसवणूक झाल्यासारखं वाटलं. आणखी एक गोष्ट अशी की तारा सन्यालच्या भूमिकेसाठी मी जाईला कास्ट केलं. नकळत जाईकडून त्यांचा 2 वेळा अपमान झाला. माझे डॅडी अपमान कधीही विसरणार नाहीत, पण ते माझ्यासाठी विसरतील. कारण मी त्यांचा अत्यंत लाडका आहे. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते हे सगळं विसरतील माझ्यासाठी. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे, माझ्या डॅडींच्यामुळे. जयदेव. हां, पण मी लग्न केलं तर ते जाईशीच करीन, नाही तर कोणाशीही लग्न करणार नाही. हा माझा शब्द आहे. मी येतो, कारण मी फॅक्टरीत कधीही उशिरा पोहोचत नाही. आणि ते चहा पाण्याचं आपण नंतर पुन्हा कधीतरी बघू. आई, मी पण जाऊ ऑफिसला. जाऊ ना. आलेच. छान जोडाय. या चांगल्या मुलासाठी ना भाऊसाहेबांनी माझा किती अपमान केला सगळं विसरून जाईन मी. किती छान जोडाय. नाहीतर फक्त तुझ्यासाठी बघतो ना. मी बघतो आज त्या जयदेवचं लग्न युनियन लीडर महाडिकच्या पोरीशी कसं होत ते. मला सांग, तुला ही बातमी कोणी दिली? श्रेयानी? श्रेया. मग कोणी? हॅलो. हा बोल श्रेया. काही खास बातमी? खास काही नाही. काय उगाच फोन केला होतास? सर, माझ्या आईला पैसे पाठवलेत. यापुढे पाठवणार नाही. जोपर्यंत तू काम करत नाहीस तोपर्यंत आई वगैरे विसरायचं.
रॉन्ग नंबर. अरे अरे असं काम झाल्यावर माणसाला टाकू नये दादा. ते मरू दे. जयदेवच्या लग्नाबद्दल कोणी सांगितलं म्हणालीस? ते बरंच आधी कळलं होत, पण तो कोण आहे हे सांगायचा धीर झाला नव्हता. कोण आहे तो? तुझा जावई. माझा कोणीही जावई नाही, मुलगी नाही, सगळे मेले मला. सॉरी मीना, हल्ली माझी खूप चिडचिड होते ना, त्यामुळे माझी तब्येतही हल्ली बरी नसते. काय करू मी? शांत हो, शांतपणे विचार कर. हे बघ, अशी एका मागोमागे एक संकट आली की कोणत्याही माणसाचं असंच होईल. काल एक कोर्टाची नोटीस आली. कोर्टाची नोटीस? कोणी पाठवली? आपल्या कंपनीत ज्यांनी फ्रॉड केला ते मॅनेजर खळदकर आणि अकाउंटंट जोशी यांच्या वकिलाकडनं. त्यांची हिम्मत कशी झाली? दादा, मी तुला सावध केलं होतं, पण माझा असा विश्वास आहे की ही केस उकरून काढण्यामागे नक्कीच भाऊसाहेब गोपट्यांचा हात असणार. आता ह्या नोटिशीला उत्तर तर द्यावं लागणार आहे. फक्त तुझ्यासाठी. जर भाऊसाहेब गोपट्यांचा ह्याच्या मागे हात असेल तर मॅनेजर खळदकर आणि जोशी दोघेही त्यांच्या मागे उभे राहतील, आणि मग जे पुरावे. पुरावे? कसले पुरावे? मी ही केस काही झालं तरी कोर्टात उभी राहता कामा नये. त्याच्यासाठी काय करावं लागेल दादा? जे करावं लागेल ते मी करीनच. त्याआधी जयदेवचं लग्न मोडून भाऊसाहेबाला शह दिला पाहिजे. हे लग्नाबद्दल तुला कोणी सांगितलं म्हणालीस? तुझा जावई प्रसाद पानसे. कामाचा माणूस दिसतोय. तुला काय वाटतं मीना, संकटांशी मुकाबला करायला घरातली सगळी माणसं आपल्या बरोबर असायला हवीत ना? हो. तू स्वतः जातीनं मुंबईला जा, प्रसादला भेट, त्याला घेऊन जळगावला जा, काश्मीराला भेट. मी सगळ्या गोष्टी विसरलो नाहीये, विसरणारही नाही, पण तरी त्यांना सांग पप्पांनी तुम्हाला माफ केलंय, त्यांना भेटायला घरी घेऊन ये, मग बघू. चालेल, जरूर जाईन मी. या आठवड्यात जाऊ? नाही, नको. जयदेवचं लग्न आणखी एक आठवडा तरी होत नाही, कारण भाऊ गोपटे अख्ख्या मुंबईला गाव जेवण झाले, त्याला एक आठवडा तरी लागेल. लग्न मोडायला आपल्याला भरपूर वेळ आहे. तू असं कर, तू पुढच्या आठवड्याचा. बर, चालेल. त्या भाऊ गोपटेला नाही धोबी पछाड मारला तर देशमुख नाव लावणार नाही. वहिनी, कधी कधी मला तुमची खरंच कमाल वाटते. जगातल्या सगळ्या बायका बहुतेक आपल्या नवऱ्याला बरोबर असा मोठी ठेवतात, आणि तुम्ही. भाऊजी, भाऊसाहेब गोपटे मुठीत राहणार, कमाल आहे तुमची. अरे अरे, तो ट्रकवाला काय करतोय? अमर सांभाळ अमर. आणि अपघात झाला.
तो टाळता आला नाही. एनिवे टाळता येण्यासारखा नव्हताच, पण हा आत्ता करतोयस तो अपघात टाळता येण्यासारखा असूनही स्वतःहून का करतोयस तू? काय ठरवलं होतं आणि झालं भलतच. बाकी झालं ते चांगलंच झालं. हे महाडिक आहेत ना, हे लोअर मिडल क्लास. शी, हे काय राणी आहे, हे काय जेवण आहे? वरण भात आणि वांग्याची भाजी. शी, रविवारी मटण चोपलत ना. बरं 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 ते, कारण इथे तिथल्यापेक्षा महत्वाचं काम आहे. ती रघुवीर महाडिकची पोरगी, तिचं काय करू? इथं आल्यावर सांगतो काय करायचं ते. परत इथं